सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती. अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक हे गाव कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला 21 दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जाते. नमस्कार, वारी अष्टविनायकाची या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या भागात आपण अष्टविनायकातील सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले श्री सिद्धिविनायक गणपतीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वारी अष्टविनायकाची. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो, तसेच त्याचे सोहळेही कडक असते. तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते. बाप्पाची ही मूर्ती 3 फूट उंच आहे आणि त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलाय. गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाचा मखर पितळी आहे, तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरुडाची कलाकृती साकारली आहे. असं म्हणतात की भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैठब हे दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते. त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांची ध्याननिद्रा भंग करून मधु आणि कैठब यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले. पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही आणि त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवलं. त्यावर भगवान शंकरांनी मधु आणि कैटबाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली. त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीची मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली. येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु आणि कैटबाचा पराभव केला. असे दैविक महत्व असलेले हे स्वयंभू सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर. सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर जवळच इतर दर्शनीय स्थळे देखील आहेत, ज्यात पेडगाव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला, राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर, रेहकुरी येथील अभयारण्य, भिगवण येथील पक्षी अभयारण्य, दौंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर यांना आपण भेट देऊ शकतो. तर ही होती सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाचे महत्त्व, तेथील आख्यायिका आणि मंदिर याबाबतची माहिती. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अष्टविनायकातील तिसऱ्या मंदिराच्या माहितीसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.